श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी आलेली आहे कार्तिकी एकादशी. आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही विशेष महत्त्व दिलं जातं. हजारो वारकरी यावेळी वारी करत असतात. विठ्ठल दर्शनाची ओढ भाविकांना लागलेली असते. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. कार्तिकी एकादशी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जाते. यंदा श्रावण महिना अधिक असल्याने चातुर्मासाचा कालावधी 5 महिन्यांचा झाला होता. कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होत आहे. आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. आता 2023 म्हणजे उद्या गुरुवारच्या दिवशी 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे आणि उद्याचा दिवस अत्यंत पवित्र दिवस आहे, कारण गुरुवारसुद्धा आहे आणि कार्तिकी एकादशीसुद्धा आहे. या कारणामुळे शुभसंयोग बनत आहे आणि या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर तो उपाय कोणता आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा उपाय कशासाठी आहे तर प्रत्येकाला इच्छा असते की आपल्याला धनप्राप्ती व्हावी, कर्ज असेल तर ते कर्ज फिटावं, किंवा मग आपल्या घरामध्ये आपल्याला पाहिजे तितकं धन पैसा असावा, लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि भगवान विष्णूंची जिथे सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते आणि त्याच्यामुळे हा जो कार्तिक महिना आहे तो भगवान नारायण भगवान विष्णूंना समर्पित आहे. एकादशीचा जो दिवस आहे तो भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्याचबरोबर गुरुवारचा जो दिवस आहे तो सुद्धा भगवान विष्णूंनाच समर्पित आहे. या कारणामुळे उद्याचा दिवस अतिशय खास आहे, अतिशय प्रभावी आहे आणि या कारणामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट तुम्ही करत असाल तर ती अगदी मनापासून करायची, कारण मनापासून केलेल्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं फळ आपल्याला जास्त मिळत असतं. आपण जर फक्त कोणीतरी सांगते म्हणून जर हे उपाय करत असाल तर ते सक्सेसफुल ठरत नाही. त्याच्यामुळे मनापासून, मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी ठेवा की हा उपाय आपण करत आहोत आणि याच्यामुळे आपल्याला निश्चितपणे फळ मिळणार आहे. तर उद्या भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे. सकाळी उठल्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवांना छान अशी आंघोळ घालायची आहे, स्नान घालायचं आहे. स्वच्छ करण्याचा दिवस जो आहे तर तो सुद्धा एकादशीचा असतो. त्याच्यामुळे तुम्ही छानपैकी देवांना दही असेल, हळद असेल, लिंबू असेल आणि स्वच्छ करू शकता. सर्व देवांना स्वच्छ करायचं आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा फोटो असेल तर त्याची पूजेमध्ये मांडणी करायची आहे. लाल वस्त्रावरती किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्रावरती त्यांना स्थापित करायचं आहे आणि हळद, कुंकू, अक्षदा, गंध या गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करून घ्यायच्या आहे. ज्याप्रमाणे आपण रोजची देवपूजा करतो त्याच पद्धतीने करायची आहे. परंतु भगवान विष्णूंची या दिवशी जी काही सेवा करता येईल ती सेवा तुम्ही करू शकता. देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. उद्या एकादशी आहे म्हटल्यानंतर नैवेद्यसुद्धा फराळाचा येईल, म्हणजे तुम्ही उपवासाचा कोणताही पदार्थ जो आहे त्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा फळांचा नैवेद्य दाखवू शकता. आता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सकाळी करायच्या आहे. आपल्याला दिवसभरामध्ये ज्या कोणत्या सेवा करता येतील त्या सेवा करायच्या आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक एकादशीला आपल्याला, म्हणजे महिन्यामध्ये ज्या दोन एकादशी येतात तर प्रत्येक एकादशीला आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये उठल्यानंतर जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे. तुम्ही जर कंटिन्युअसली एक वर्षभर हा उपाय करून बघितला तर तुमच्या आयुष्यामध्ये, म्हणजे मागचं वर्ष जे होतं आणि पुढचं येणारं वर्ष जे आहे याच्यामध्ये खूप सारा बदल बघायला मिळेल. त्याच्यामुळे या एकादशीपासून ही गोष्ट करायला विसरू नका. हळद जी आहे ती थोडीशी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे प्रत्येक एकादशीला आणि आंघोळ करायची आहे. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी विशेषतः माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तर यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. मुख्य द्वारावरती आपण दिवा प्रज्वलित करत असतो, तुळशीसमोर आपण दिवा प्रज्वलित करत असतो. आता आपल्याला तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करताना एक विशिष्ट प्रकारचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही कणकेचा दिवासुद्धा लावू शकता किंवा मग तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता, तो प्रज्वलित करू शकता. पण कणकेचा किंवा मग मातीचा दिवा असावा. याच्यामध्ये आपल्याला गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे आणि गोल वाद्य असते तर ती गोलवात लावायची आहे. आता ही गोलवात जी आहे तिला वरच्या साईडला थोडंसं लाल कुंकू जे आहे ते लावायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला गाईचं शुद्ध तूपच घालायचं आहे. नसेल शक्य तेल घातलं तरीसुद्धा चालेल, परंतु गाईचं तूप जर तुम्ही घालत असाल तर अतिशय उत्तम आहे. आणि या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी मिक्स करायची आहे ती म्हणजे हळद.
आता हळद जी आहे ती माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि असा दीप जो आहे तो आपल्याला प्रत्येक एकादशीला तुळशी मातेला अर्पण करायचा आहे. जी व्यक्ती प्रत्येक एकादशीला तुळशी मातेसमोर असा दिवा प्रज्वलित करते त्या व्यक्तीच्या घरामध्ये सर्व प्रकारच्या धनाच्या काही समस्या असतील तर त्या समस्या उरत नाहीत, त्या समस्या राहत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीने, म्हणजे घरातील प्रत्येक स्त्रीने, स्त्रीला जर शक्य नसेल, काही मासिक धर्म असेल, तर तुमची मुलंसुद्धा हा उपाय करू शकता, तुमच्या घरातील पुरुषसुद्धा हा उपाय करू शकता. आपल्याला तुळशीसमोर तुपाचा, त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकलेला असा गोल वातीचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना लक्षात ठेवायचं की तुळशीला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला तुळशीपासून थोडासा दूर असा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशी मातेकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या ज्या काही धनासंबंधी समस्या असतील तर त्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून तुळशी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे. किंवा मग आपल्या मनातील काही इच्छा असतील तर त्या इच्छासुद्धा तुम्ही बोलून दाखवू शकता. त्या इच्छा नक्की पूर्ण होतात कारण उद्याचा जो दिवस आहे तो गुरुवार आहे, त्याचबरोबर भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा सुद्धा दिवस आहे. तर हा उपाय जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला शक्य होणार आहे आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरामध्ये तुळशीच्या रूपासमोर हा उपाय जो आहे तो करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना आपल्याला शिवमंदिरामध्ये करायचा आहे. देववउठणी एकादशी आहे, म्हणजेच कार्तिकी एकादशी आहे, अत्यंत प्रभावी दिवस आहे. तुम्ही जर हा उपाय कराल तर नक्कीच या उपायाचा तुम्हाला फायदा होईल. तर काय करायचं आहे, आपल्याला हरभऱ्याची जी डाळ असते तिची आपल्याला 7 दाणे घ्यायचे आहे. आपल्या घरामधून गुळाचे 2 खडे घ्यायचे आहे, 1 खडा किंवा मग 2 खडे घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या किचनमधून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही कधी शिवमंदिरामध्ये जाल तर शिवमंदिरामधलं पाणी घेऊन ते आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही. नेहमी शिवमंदिरामध्ये जाताना आपल्या घरूनच पाणी घेऊन जायचं आहे. तर आपल्याला या देवउठणी एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता, म्हणजे सकाळीसुद्धा करू शकता, संध्याकाळच्या वेळीसुद्धा करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, 1 लोटा जल घ्यायचं आहे, 2 खडे गूळ जे आहे ते घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला 7 डाळीचे दाणे जे आहे, हरभरा डाळीचे, तर असे 7 दाणे घ्यायचे आहे. शिवमंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगासमोर बसल्यानंतर आपल्याला हे 7 गुळाचे खडे जे आहे, म्हणजे 2 गुळाचे खडे असतील तर 2, 1 असेल तर 1, तर तो पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा 11 वेळा तरी जप करायचा आहे, किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे. याच्यानंतर हे जे 7 आपण हरभरा डाळीचे दाणे नेलेले आहेत तर ते त्याच पाण्याने थोडेसे ओले करून घ्यायचे आहे, परंतु ते ती डाळ जी आहे ती पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण तांब्यामध्ये टाकायची नाही आहे, तर थोडेसे ओले करून घ्यायचे आहे. शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचे आहे. हे 7ही दाणे आपण एकसोबत अर्पण करणार आहोत आणि यावेळी आपल्याला बृहस्पतेश्वर महादेवचं स्मरण करायचं आहे. सतत आपल्या तोंडामध्ये आपल्याला बृहस्पतेश्वर महादेवांचं नाम घ्यायचं आहे आणि हे 7 हरभरा डाळीचे दाणे जे आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. आता प्रत्येकाला प्रश्न पडेल की जल जे आहे किंवा पाणी जे आहे ते आपल्याला आपल्या घरातूनच का घेऊन जायचं, तर तुम्ही जर 1 लोटा पाणी जे आहे ते फक्त शिवलिंगावरती अर्पण करत असाल पण ते आपल्या घरातलं, तर आपल्या घरामध्ये जे पण वास्तुदोष असतात, पितृदोष असतात, हे सर्व दोष नष्ट होत असतात. त्याच्यामुळे जेव्हा कधी तुम्ही शिवमंदिरामध्ये जाल तेव्हा आपल्याला थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आता आपण उपायामध्ये जेव्हा 7 हरभरा डाळीचे दाणे जे आहेत ते अर्पण करतो तेव्हा आपल्याला बृहस्पतेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला आपण घरून भरून आणलेलं जे पाणी आहे ते अर्पण करायचं आहे. हे अर्पण करत असताना आपण श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करायचा आहे किंवा मग ओम नमः शिवायचा जप करत करत आपल्याला अगदी हळूहळू असं पाणी जे आहे ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे. आपण जर हा उपाय करत असाल तर लक्षात ठेवा, याच वेळी आपल्या काही मनोकामना असतील की ज्या खूप दिवसांपासून पूर्ण झालेल्या नाहीत, तर अशा मनोकामनासुद्धा आपण इथे बोलू शकता. किंवा मग आपलं आजारपण असेल किंवा मग कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर ते समस्या आपल्याला भगवान शिवशंकरांना सांगायच्या आहेत आणि या समस्या तुम्ही या
दिवशी उपाय करत असल्यामुळे या समस्या लवकरात लवकर आपल्या सॉल्व होतात आणि भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.